एका उंदराने वाचवले हजारो लोकांचे जीव. जगातला सगळ्यात शौर्यवान उंदीर. बहादूर उंदीर होतोय रिटायर्ड. हाच तो उंदीर, याचं नाव मागवा. अवघ्या 7 वर्षांचा आहे, पण या 7 वर्षात त्यानं भारी काम केलंय. या एवढ्याशा उंदरानं हजारो लोकांचा जीव वाचवलाय. कंबोडियामधल्या तब्बल 71 सुरुंगांचा शोध या उंदरानं लावलाय. उंदरानं वेळीच सुरुंग शोधल्यानं सुरुंग निकामी करण्यात आले आणि हजारो लोकांचा जीव वाचला. आफ्रिकन जातीच्या या मागवा उंदराच्या शौर्याचे किस्से जगभरात प्रसिद्ध आहेत. बेल्जियमच्या एका संस्थेनं या उंदराला सुरुंग शोधण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. 1970 ते 1980 दशकामध्ये कंबोडियामध्ये अराजकता माजली होती. या दंगली संपल्या, पण शत्रूला मारण्यासाठी ठिकठिकाणी सुरुंग पेरण्यात आले होते. हे सुरुंग शोधण्याचं काम मागवानं केलं. वास घेत घेत सुरुंग शोधत या उंदरानं तब्बल फुटबॉलच्या 20 मैदानां एवढी जमीन पोखरली, तर 28 जिवंत बॉम्ब्सचाही शोध मागवानं लावला. त्यामुळे हजारो लोकांचा जीव वाचलाय. लँडमाईन्स ह्या जमिनीच्या खूप खालपर्यंत गाडलेल्या राहतात आणि साध्या डिटेक्टरने त्या डिटेक्ट होत नाही. तर तिथे मग काय केलं की हा आफ्रिकन जायंट रॅट नावाचा जो उंदीर आहे, ज्याचं वजन साधारणतः 1 किलो ते 1.5 किलो राहतं, या रॅटला त्यांनी ट्रेनिंग दिलं उंदराला माईन डिटेक्शनचं. आणि त्या डिटेक्शनच्या ट्रेनिंगमधून त्यांनी इतकं शौर्य कमावलं की आज तो रिटायर होत आहे. मागवा हा जगातला सगळ्यात हुशार उंदीर समजला जातो. ब्रिटिश चॅरिटीच्या सर्वोच्च नागरिक सन्मानानंही त्याला गौरवण्यात आलंय. खरं तर हा पुरस्कार बहादूर कुत्र्यांना दिला जातो, पण मागवाच्या शौर्याची दखल घेत त्याला हा पुरस्कार देण्यात आलाय. 7 वर्षांच्या या उंदरानं माणसांचा जीव वाचवण्यात मोलाची मदत केली आहे. एवढं महत्वाचं काम केल्यानंतर आता हा मागवा उंदीर रिटायर्ड होतोय. त्याच्या या कर्तृत्वाला सलाम. ब्युअर रिपोर्ट, Zee 24 Taas, मुंबई. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे भंडारा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, पण अर्ध्या तासाच्या पावसामुळे अनेक झाडं कोलमडून पडली. तुमसर भंडारा महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतूक कोलमडून पडली, त्यामुळे गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या. रातच्या पावसामुळे शेतकरी सुखावलाय, कारण शेती मशागतीला आता वेग येणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे